साईबाबाच्या पुण्यनगरीत मी भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा, विठ्ठल ते शिर्डीचे साईबाबा भक्तांना दिशा दाखवण्याचं काम केलंय। भक्त जेव्हा धार्मिक स्थळी माथा टेकून धन्य होतात, भक्तीत विलीन होतात, येथून एक नवी ऊर्जा चैतन्य घेऊन जात असतात। प्रत्येक किलोमीटर अंतरावरून आलेल्या भक्तांना मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या आंतरिक शक्तीनं तर ऊर्जा प्राप्त होतच असते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आजच्या भेटीतून लोककल्याणाचं काम करण्यासाठी हीच ऊर्जा मिळो अशी प्रार्थना मी आज या प्रसंगी करतो। साईबाबांनी सर्व समुदायासाठी एक मंत्र दिला, सबका मालिक एक। याचा अर्थ असा आहे की सर्व जगाचं कल्याण करणारा ईश्वर एकच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 साली या देशाचं पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर सबका साथ सबका विकास ही घोषणा करून त्यांच्या प्रशासनाचा मंत्र त्या घोषणेमार्फत लोकांच्या पुढे ठेवला होता। मला वाटतं या घोषणेमधील प्रेरणा साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच गेल्या 9.5 ते 10 वर्षांची त्यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर ते या घोषणेच्या मार्गानेच देशाला पुढे नेत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पावली जाणवतंय। महाराष्ट्रानं कायमच राष्ट्राचा विचार केला आहे। जेव्हा जेव्हा देशावर संकट आली तेव्हा तेव्हा छातीचा कोट करून महाराष्ट्र राष्ट्रासोबत उभा राहिला हा इतिहास आहे। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हीच भूमिका वेळोवेळी मांडली होती आणि त्याच भूमिकेतून आज मोदी साहेब राष्ट्र बळकट करण्याचं काम करत असताना आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदीजींनी म्हणजेच विकास हे समीकरण घट्ट झालंय, त्यामुळेच विकास हा समान धागा असल्याने आम्ही सर्वजण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या राज्याच्या संयुक्त नेतृत्वाने या दृष्टिकोनातनं काम केलेलं आहे। आज अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्याचं भूमिपूजन उद्घाटन पंतप्रधानांच्या शुभे हस्ते होत आहे। त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या बळीराजाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा। मला आठवतंय मी माझा आजोळ नगर जिल्हा असल्यामुळं 53 वर्ष कितीतरी वेळा निळवंड्याच्या धरणाचं नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं। निवडणुका आल्या की नारळ फोडायचा आणि लोकांना सांगायचं की आता आम्ही निळवंडे करणार। बघता बघता 3 पिढ्या, पहिली पिढी गेली, दुसरी पिढी गेली, आता तिसरी पिढी ह्याच्यामध्ये जाते। 8.5 TMC धरण, 2.25 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारं धरण। आत्ताच मोदी साहेब तिथं पाणी सोडत असताना, जलपूजन करत असताना आम्हाला सांगत होते की बाबांनो पाणी हे महत्त्वाचं आहे, ठिबकचा वापर करा, पाण्याची जेवढी बचत करता येईल तेवढी बचत करा, तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळणार आहे। खूप जणांचं जमीन जुमला घरं दारं त्या निळवंडे धरणामध्ये गेली, त्यावेळेस बाकीच्यांना पाणी मिळणार आहे। जवळपास 182 गावांना हे पाणी देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून, जलसंपदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। अनेक चढ उतार आपण ह्या बाबतीमध्ये बघितले, परंतु एकदाच हे धरण पूर्ण पण झालं आणि कॅनॉलची पण कामं, दुसरा कॅनॉल साधारण डिसेंबरला पूर्ण होईल, परंतु 53 वर्षापूर्वी कुणाला वाटलं नसेल किंवा हे धरण आता आपल्याला सुरू करायचं आहे, परंतु हे पूर्णत्वाला नेण्याचं आणि त्याचा शुभारंभ करण्याचं निश्चितपणे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्याच हातामध्ये होतं आणि त्याच्यामुळे इतका काळ त्याला गेला ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास।